चला मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया बेसिक मधला. याआधी आपण टाइप ऑफ कार्बन आयटम समजून घेतले होते की कोणताही कार्बनचा कंपाऊंड जर असेल तर त्यामध्ये किती प्रकारचे कार्बन आयटम असतात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत की कार्बन सोबत कोण असतो दुसरा, हायड्रोजन आयटम असतो. जनरली कोणताही कंपाऊंड असतो त्या कार्बनचा त्यासोबत हायड्रोजन आयटम असतो, किंवा तो हायड्रोजन आपण रिप्लेस करून दुसरा आयटम आणत असतो. त्यामुळं आपल्याला कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किती प्रकारचे हायड्रोजन आयटम असतात हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण हायड्रोजन जो आपण पाहणार आहोत त्याच्यावर त्या कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी सुद्धा डिपेंड असते. ठीक आहे, त्यामुळं टाईप ऑफ हायड्रोजन हावाला जो नेक्स्ट पॉइंट आहे हे समजून घेणार आहोत. आता आपण कशाच्या बेसिसवर ठरवलं की कंपाऊंडमध्ये किती प्रकारचे हायड्रोजन आयटम असतात म्हणून, तर ते आपण ठरवत असतो ऑन द बेसिस ऑफ द टाईप ऑफ कार्बन आयटम टू विच द हायड्रोजन इज अटॅच. तो हायड्रोजन कोणत्या टाईपच्या कार्बन आयटमला अटॅच असतो त्याच्या बेसिसवरच आपण म्हणजे किती प्रकारचे हायड्रोजन आहे हे काय केलेले आहे, क्लासिफाईड केलेले आहे. त्यामुळं आपण जे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपल्याला माहिती आहे की चार प्रकारचे कार्बन आयटम असतात, पण त्या चारपैकी तीन प्रकारच्याच कार्बन आयटमला हायड्रोजन असते. आणि म्हणूनच आपण ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ कार्बन आयटम टू विच द हायड्रोजन आयटम इज अटॅच द हायड्रोजन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड आर क्लासिफाइड इन टू द थ्री टाइप्स, प्रायमरी हायड्रोजन आयटम, सेकंडरी हायड्रोजन आयटम अँड टर्शरी हायड्रोजन आयटम. आता सुरुवातीला आपण प्रायमरी हायड्रोजन आयटम विषयी माहिती करून घेऊ. बघा, तर सर्वात पहिल्यांदा प्रायमरी हायड्रोजन आयटम, प्रायमरी हायड्रोजन आयटम आपण नेमकं कोणत्या हायड्रोजन आयटमला प्रायमरी हायड्रोजन आयटम बनायचं आहे. आता याची डेफिनेशन सुद्धा तशीच आहे. आपण सांगितलेलं आहे की ऑन द बेसिस ऑफ द टाईप ऑफ कार्बन आयटम टू विच द हायड्रोजन इज अटॅच. आता जो जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल हायड्रोजन तर त्याला आपण प्रायमरी हायड्रोजन आयटम म्हणू. फॉर एक्झाम्पल आता CH4 आहे तर हा प्रायमरी कार्बन आहे, त्यामुळे जे हायड्रोजन आयटम आहे याला तर हे प्रायमरी हायड्रोजन आयटम असते. काय राहतील, हे प्रायमरी हायड्रोजन आयटम असतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथेन घेतला तर इथेन मध्ये हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे आणि हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे, त्यामुळं हे सुद्धा प्रायमरी हायड्रोजन असतील आणि हे तीन सुद्धा प्रायमरी हायड्रोजनच असते. बरोबर आहे, म्हणून टोटल नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन आयटम किती असतील याच्यामध्ये, 6 प्रायमरी हायड्रोजन आयटम आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आपण सेकंडरी हायड्रोजन आयटम समजून घेऊ. सेकंडरी हायड्रोजन आयटम दुसरं कोणतं आहे, सेकंडरी हायड्रोजन आयटम. आता तो कशाला अटॅच असणार आहे, सेकंडरी कार्बन आयटमला, सेकंडरी हायड्रोजन आयटम. आता सेकंडरी हायड्रोजन आयटम म्हणजे कोणते, जे सेकंडरी टाईपच्या कार्बन आयटमला अटॅच असतात. सेकंडरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच असतो त्याला आपण सेकंडरी कार्बन आयटम म्हणतो. आणि याला जे हायड्रोजन अटॅच असेल ते झालं सेकंडरी हायड्रोजन. म्हणजे हा झाला तुमचा सेकंडरी हायड्रोजन आयटम आणि इकडे जे आहे ते प्रायमरी कार्बन आयटम आहे, त्यामुळे हे प्रायमरी हायड्रोजन झाले. 6 प्रायमरी हायड्रोजन आणि 2 सेकंडरी हायड्रोजन. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये जे सेकंडरी हायड्रोजन आहे ते टोटल किती आहे, 2 सेकंडरी हायड्रोजन आयटम आहे. तसंच आपण आता टर्शरी हायड्रोजन समजून घेऊ. बघा, लक्षात ठेवा, टर्शरी हायड्रोजन आयटम. तर टर्शरी हायड्रोजन आयटम, जे हायड्रोजन आयटम आहे टर्शरी कार्बन आयटमला अटॅच असेल त्याला आपण टर्शरी हायड्रोजन आयटम असं म्हणणार आहोत. त्याच्यामुळं याची ही डेफिनेशन तशीच करणार आहोत. पहिले आपण टर्शरी कार्बन समजून घेऊ. या टर्शरी कार्बन म्हणजे जो दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच असतो तो, त्याला जे हायड्रोजन आयटम अटॅच आहे एकच व्हॅलन्सी उरलेली आहे ती टर्शरी हायड्रोजन आपण अटॅच केलेली आहे. तर त्याच्यामुळं हा जो हायड्रोजन आयटम आहे हा टर्शरी हायड्रोजन आयटम आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून द हायड्रोजन आयटम विच इज अटॅच टू टर्शरी टाईप ऑफ कार्बन आयटम, जे टर्शरी टाईपच्या कार्बन आयटमला अटॅच असेल आपण त्याला टर्शरी हायड्रोजन आयटम असं म्हणणार आहोत. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये हा जो हायड्रोजन आयटम आहे तो टर्शरी हायड्रोजन आयटम आहे, बाकी हे प्रायमरी हायड्रोजन आयटम आहेत. हे तीन प्रायमरी आहेत, हे सुद्धा तीन प्रायमरी हायड्रोजन आयटम आहेत कारण ते प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. हे सुद्धा तीन प्रायमरी हायड्रोजन आयटम आहेत कारण ते प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते.
फॉर एक्झाम्पल जर एखादं एक्झाम्पल दिलं असेल आणि विचारलं असेल की याच्यातली नंबर ऑफ प्रायमरी, नंबर ऑफ सेकंडरी आणि नंबर ऑफ टर्शरी हायड्रोजन किती आहे, तर फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल जर मी घेतलं इथे बघा, एक फॉर्म्युला काढतो मी, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही सांगू शकता की यामध्ये किती टाईपचे टर्शरी हायड्रोजन आहे, किती टाईपचे सेकंडरी हायड्रोजन आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. आता असं एखादा क्वेश्चन असेल की राईट द टोटल नंबर ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी हायड्रोजन इन फॉलोइंग कंपाऊंड. तर आता बघा, हा मला हायड्रोजन प्रायमरी हायड्रोजन असतील तीन, हे सुद्धा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हणून प्रायमरी हायड्रोजन झाले, हे सुद्धा प्रायमरी हायड्रोजनच झाले प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, हे सुद्धा प्रायमरी हायड्रोजनच झाले प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, आणि हे सुद्धा प्रायमरी हायड्रोजनच झाले प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. 3, 6, 9, 12 आणि काय होईल 15. म्हणून प्रायमरी हायड्रोजन ऍटम टोटल किती आहे याच्यामध्ये, टोटल प्रायमरी हायड्रोजन किती आहे 15 आहे. ठीक आहे, सेकंडरी हायड्रोजन पाहू आता आपण, याच्यातली ही सेकंडरी हायड्रोजन फक्त दोनच आहे की नाही, म्हणून मी सेकंडरी हायड्रोजन ऍटम जर विचारलं असतं तर टोटल नंबर ऑफ सेकंडरी हायड्रोजन इज 2. टर्शरी हायड्रोजन बघा, हा वाला कार्बन टर्शरी आहे, हा वाला कार्बन टर्शरी आहे, हा वाला कार्बन टर्शरी आहे, त्यामुळे टर्शरी हायड्रोजन किती आहे 1, 2 आणि 3. म्हणून टर्शरी हायड्रोजन या फॉर्म्युल्यामध्ये टोटल नंबर ऑफ टर्शरी हायड्रोजन किती आहे तर 3. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युल्यामधले टाइप ऑफ हायड्रोजन ऍटम समजले पाहिजे. सिंपल आहे, कार्बन समजल्यानंतर टाइप ऑफ हायड्रोजनही समजते. आता ऍक्च्युली जी रिएक्टिव्हिटी आहे जर आपण विचारात घेतलं तर टर्शरी हायड्रोजन हा इझिली रिमुव्हेबल आहे, म्हणून याची जर रिएक्टिव्हिटी ऑर्डर विचारात केली आपण तर रिएक्टिव्हिटी ऑर्डर जर विचारात घेतली हायड्रोजन ऍटम काढण्याची अल्केन मधली, तर हा जो टर्शरी हायड्रोजन आहे तो इझिली रिमूव्ह होईल, त्याच्यानंतर सेकंडरी हायड्रोजन, त्याच्यानंतर प्रायमरी हायड्रोजन, हा रिमूव्ह करण्याची जी ऑर्डर असेल ती या प्रकारची असेल. तर आपल्याला कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये किती प्रकारचा हायड्रोजन आहे हे महत्वाचं आहे, कारण तो हायड्रोजन काढल्यानंतरच त्या टाईपचा आपण तो कंपाऊंड बनव, टर्शरी सेकंडरी प्रायमरी या प्रकारचा. म्हणून आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजन असतात हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे समजलं असेल तर तुमचे दोन्हीही लेक्चर इथे झालेले आहेत, टाईप ऑफ कार्बन आणि टाईप ऑफ हायड्रोजन.